स्थानिक पालघर आणि वाशी विभागाच्या माहितीच्या समन्वय बैठकीसाठी आपण सगळे उपस्थित राहिलेलो आहोत. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्यामुळे थोडीशी ताकद जोरदार दिसली पाहिजे. भारत माताजी, भारत माताजी, मला वाटतं सगळ्यांनी हात वर केले पाहिजे. भारत माताजी, भारत माताजी, वंदे वंदे. आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले महायुतीचे नेते सन्माननीय ज्येष्ठ आमदार गणेश नाईक साहेब, सन्माननीय ठाणे विभागाचे खासदार माझे मित्र नरेश भस्के, ज्यांनी आता मार्गदर्शन करून आताच ते कोकणाकडे त्यांनी प्रयाण केलं, ते सन्माननीय राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंतजी, महायुतीच्या समन्वयाचे सदस्य आमदार माझे मित्र अनिकेत तटकरेजी, सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे दुसरे समन्वयक संजय घोडकेजी, भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि समन्वयक योगेश केळेकरजी, सन्माननीय माजी आमदार संदीप नाईकजी, सन्माननीय आमदार बालाजी किणीकरजी, सन्माननीय माजी खासदार आनंद परांजपेजी, सन्माननीय प्रमोद हिंगडावजी, ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केला आणि हे सर्व घडवून आणलं, ते श्री सचिन जोशीजी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच सन्माननीय मान्यवर विभाग प्रमुख, राज्याचे नेते या सभागृहात उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनी, आजच्या बैठकीबद्दल खरं तर उदय सामंत साहेबांनी आपल्याला सांगितलं, परंतु आजपासून 7 दिवसापूर्वी गुरुवारी रात्री माननीय मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित होते आणि महायुतीचे समन्वयक म्हणून आम्ही सर्व उपस्थित होतो. आणि त्या दिवशी असा निर्णय घेण्यात आला की या पुढच्या ज्या निवडणुका जी आपण विधानसभेची लढणार आहोत, ही कुठला पक्ष म्हणून नाही तर महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढणार आहोत. आणि महायुती म्हणून निवडणूक लढत असताना लोकसभेमध्ये जो अनुभव आम्हाला आला, ज्यामध्ये कदाचित नेरेटिव्हचा काही भाग होता, संविधान बचावाचा एक भाग होता, मुसलमान समाजाला वाटत होत की माननीय मोदीजी पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर काय आम्हाला देश जावा लागेल का, आणि त्यामध्ये आम्ही कुठेतरी महायुतीचे घटक पक्ष म्हणून आम्ही कुठेतरी कमी पडत होतो आणि त्यांच्या सोशल मीडियाच्या अटॅकला रिअटॅक करायला आम्ही कुठेतरी कमी पडतो. सन्माननीय कपिल पाटील साहेबांचं देखील स्वागत. आणि हे करत असताना आपण एक तर 2 गोष्टीवरती अवलंबून होतो, मोदी आहे तो मुमकिन आहे, अब की बार 405, आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी एवढे निर्धास्त राहिलो. कपिल पाटीलच्या वर तो आहे ना माझ्या जागी, सन्माननीय त्यावेळेला मोदीजींच्या मुळे आपण तिकडे लक्ष देऊ शकतो. आणि हे करत असताना आज विधानसभेमध्ये आपण पाहिलं असेल की विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला सर्वांना एकत्रितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पुढे घेऊन जायची. आणि हे घेऊन जात असताना महायुतीच्या समन्वयाचे मेळावे झाले पाहिजे, 7 विभागांमध्ये 7 कार्यक्रम झाले पाहिजे, 288 विधानसभा मतदारसंघात संवाद आणि सभा झाल्या पाहिजे, हा निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी केला. आणि मागच्या शनिवारपासून आजपर्यंत सर्व विभागवार बैठका मागच्या 4 दिवसात प्रतापशील आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आजची शेवटची सभा ठाणे पालघर आणि नवी मुंबईची आहे, ज्यामध्ये विस्तारकेपासून संपूर्ण राज्यामध्ये एकाच दिवशी 7 विभागांमध्ये ती संवाद यात्रा आणि सभा सुरू होणार. आणि हे सर्व करत असताना 20 तारखेला कोल्हापूरमध्ये माता महालक्ष्मीचं दर्शन घेऊन 1 लाखाची जाहीर सभा करून
राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या प्रचाराचा नारळ फोडतील आणि त्याच टायमाला 20 तारखेला सकाळपासून 7 विभागामध्ये या माहितीच्या सभा बैठका घेतल्या जातील. या बैठकांमध्ये राज्याचे सर्व वरिष्ठ मंत्री, जिल्हा प्रमुख विभागनिहाय आणि जिल्ह्याचे सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे पालकमंत्री, सर्व पक्षाचे पदाधिकारी हे त्यामध्ये एकत्रितपणे त्या विभागाच्या बैठकांना, सभेला, यात्रेला सहभागी होतील. त्यामध्ये लागणारे बॅनर असतील, होर्डिंग असतील, गमचे असतील, टोप्या असतील, ज्या काही गोष्टी आहेत या सेंट्रली आपण प्रत्येक विभागाला पाठवणार आहोत. त्या व्यतिरिक्त तिन्ही पक्षाचं एकच गमछा ज्याच्यावरती तिघांचेही चिन्ह असतील अशा प्रकारचे गमछे देखील प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवले जातील. सभा कुठे घ्यायची विभागाची, माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची ते त्या विभागाच्या नेत्यांनी ठरवायचं आहे. एकत्रितपणे बसून सभेचं ठिकाण सांगायचं आहे. सभेची सर्व व्यवस्था सेंट्रली केली जाईल. फक्त आपले कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने त्या सभेला येतील याची व्यवस्था प्रमुख नेत्यांना करायची आहे. विजय भाऊ, याच्यामध्ये सोशल मीडिया फार मोठा विषय आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन जर सोशल मीडियाचे आपले जर ग्रुप तयार केले तर मला वाटतं जनतेपर्यंत पोहोचायला आपल्याला फार सोप्या पद्धतीमध्ये आणि कार्यकर्त्यांमधला आपला संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया या तिचे चांगले इन्स्ट्रुमेंट असू शकतात असं तिन्ही नेत्यांचं मत आहे आणि त्यामध्ये आपल्याला केलं पाहिजे. दिवसाला रोज 3 सभा आणि संवाद यात्रा आणि एकत्रितपणे महायुतीचा एकच नारा आपल्याला सर्वांना द्यायचा आहे आणि या यात्रेचं नाव असेल एकजूट महाराष्ट्राचे अभियान विकासासाठी आणि कल्याणासाठी. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, एकजूट महाराष्ट्रासाठी अभियान विकासासाठी आणि कल्याणासाठी. आणि कोकणातला कार्यक्रम 20 तारखेपासून सुरू होईल, तो 25 तारखेला संपेल. त्यानंतर 24-27 आपण सुट्टी घेतलेली आहे, परंतु आमचा प्रयत्न राहील 24 पर्यंत कार्यक्रम संपून 24 पासून ठाणे, पालघर आणि नवी मुंबई या विभागात ही यात्रा आपण सुरू करावी, जेणेकरून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड संपल्यानंतर नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागात ही रॅली येईल, या सभा होती आणि त्या आणि या बाबतीचा लवकरच कार्यक्रम या जिल्ह्यातल्या सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख, प्रमुख नेते यांच्याकडे पोहोचवला जाईल या माध्यमातून आपल्याला मी सांगतो. आपण हे सर्व करत असताना या व्यासपीठावर सर्वच मान्यवर नेते उपस्थित आहेत, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व नेते आणि आपली ताकद कोकणामध्ये प्रचंड किती मोठ्या संख्येने आहे या येणाऱ्या लोकसभेमध्ये आपण सर्वांनी दाखवून दिलं. या कोकण विभागामध्ये आणि कोकण आणि मुंबई मिळून 74 जागांपैकी किमान 65 जागा आपण युती म्हणून जिंकता येतील आज अशी परिस्थिती आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. आणि लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, तीर्थयात्रा योजना असेल, या राज्यात केलेली विकासाची कामं असतील, लाभार्थींची कामं असतील, ही प्रत्येक जनतेपर्यंत प्रत्येक आमदार पोहोचवतोच आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून आपण देखील जर ती पोहोचवली तर मला वाटतं की किमान 1 ते 1.5 कोटीचं मतदान आपल्याकडे वाढू शकतं आणि ज्या माध्यमातून राज्यामध्ये आपण 200 हून जास्त जागा या महायुतीच्या जिंकू आणि पुन्हा एकदा महायुती सत्तेत येईल अशी मी आशा व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्यासाठी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आणि आपलं मनापासून आभार मानतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद प्रसाद नाईक साहेब. दरम्यान प्रसाद नाईक साहेब